नमस्कार. आज आपण बनवणार आहे पाणीपुरीचं पाणी. त्यासाठी खजूर घेतले, गोड पाणी बनवायचं आपल्याला. खजूर बिया काढून घेतलेले आहेत, गूळ घेतलाय, सोडा घेतलाय. आता आपण स्टार्ट करूया. गॅसवर ठेवून देऊया टोपामध्ये. नंतर गूळ टाकायचंय. असं टाकू शकतो किंवा फोडून पण टाकू शकतो. थोडं पाणी टाकायचं. नंतर थोडासा सोडा टाकायचा आणि शिजून द्यायचं. शिजल्यानंतर आपलं बघू शकता. आपण 10 मिनिटं शिजून घेतले. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाकून किंवा असंही राहून द्यायचं आपल्याला आवडत असेल तर. आता सफेद वाटाणा घेतलाय मी, भिजवला होता. 2-3 तास भिजून घ्यायचा. असा भिजलाय चांगला. पाणी टाकून घ्यायचं त्यात. थोडं मीठ टाकायचं. थोडी हळद टाकून घ्यायची. नंतर झाकण लावून 2-3 शिट्ट्या द्यायच्या कुकरला. चांगलं शिजलं पाहिजे. आपण हे वाटून घेऊ तोपर्यंत. मिक्सरच्या भांड्यात टाकून चटणी वाटून झालेली आहे, गोड चटणी. ही फ्रीजमध्ये 10-12 दिवस आरामशीर टिकते. आपल्याला हवी तेव्हा पाणी टाकून आपण पातळ करू शकतो. आपण काढून घेऊया. आपली चटणी रेडी आहे. आता तिखट पाणी बनवण्यासाठी मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलंय, बडीशोप, पुदिना घेतलाय दोन. नंतर पाणीपुरी मसाला आहे. पाणीपुरी मसाला घेतलाय. जलजीरा घेतलाय आणि काळं मीठ घ्यायचंय. आपण स्टार्ट करूया आता रेसिपी. आपण आता तिखट पाणी तयार करून घेऊ. अद्रक घेतलाय 1 तुकडा, मिरच्या घेतल्यात, काळा मीठ घेतलंय, सफेद मीठ घेतलंय, पुदिना घेतलाय, बडीशोप घेतलंय. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ आपण. झाला होता पण पाण्यामध्ये मिक्स केलाय. आपल्याला हवं तेवढं पाणी टाकू शकतोय. नंतर पाणीपुरी मसाला टाकायचा आहे, जेवढं लागेल तेवढं. जलजीरा पावडर टाकायची. मिक्स करून घेऊ. आपला वाटाणा शिजलेला आहे. सर्व करून घेऊ. आपलं सर्व करून घेतलं. आपण पुदिना ठेवायचा. आपली पाणीपुरी रेडी आहे. याच्यामध्ये असं टाकायचे. नंतर पाणी टाकायचं आपलं.
चटणी टाकायची. याच्यात पाणी टाकून आपण टाकू शकतो, आता घट्ट केलेली. याच्यात बुंदी पण टाकू शकतो आपण, शेव टाकू शकतोय. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.